राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 रस्त्याची पहिल्याच पावसाने खड्डेच खड्डे पडल्याने चालकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या मार्गावरील खड्डे बुजविण्यात यावे अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे. या राष्ट्रीय महामार्गावर दिवस रात्र मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. परिणामी या खड्ड्यात अडकून अनेक वाहने नादुरुस्त होत आहेत. नादुरुस्त वाहने रस्त्यात उभी करून ठेवण्यात येत असल्याने वाहनांच्या अपघाताची शक्यताही वाढलेली आहे. या मार्गावरील वडकीपासून तर पिंपळखुटीपर्यंत मोठे खड्डे पडले असल्याने वाहने सावकाश चालवावी लागतात. परिणामी वाहनांना आपले स्थान गाठताना खूप वेळ लागतो. आता पावसामुळे दिवस आल्यामुळे खड्ड्यात पाणी साचत असल्याने वाहने खड्ड्यात फसून अपघाताची संख्या मोठ्या प्रमाणात बळावली आहे. मात्र भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण गंभीर दिसत नाही. राष्ट्रीय महामार्ग 44 वरील केळापूर गावाजवळ वाहनधारकांकडून मोठ्या प्रमाणात टोल वसुली सुरू असताना रस्त्याची मात्र दुरुस्ती होत नसल्याने वाहन चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. रस्त्याची चाळणहून अपघाताचे सत्र सुरू आहे. महामार्गावर दररोज अपघात होत असून मृत्यूच्या साखळ्यातून वाहन चालकांची मुक्ती कधी होणार असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.